गेल्या 2 वर्षात कांद्याला मोठा दर मिळत असल्यानं अनेक शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. मात्र कांदा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. अनेक वेळा फवारणी करूनही त्याचा काही परिणाम होत नसल्यानं कांद्याची पात पिवळी होऊन गळतीये. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. कांद्याची शेती करतो, यावर्षी 1 हेक्टर कांदा आहे, त्याच्यासोबत लसणे पण ते आता धुळीमुळं काही कांदा टिके ना, काही कांदा फवारणी केली ती काय पडतल खाय ना, त्याच्यामुळं काही कांदा फेकून उकडून द्यायलो आम्ही, उकडून टाकायलो धुळीमुळं. सोयाबीनले भाव नसल्यामुळं आम्ही कांदा लसण लावतो, तर याच्यावर नैसर्गिक आपत्ती यायली, फवारणी करून धुळीमुळं कांदा वाळायला. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.